सगळा हा पराभव जो झालेला आहे तो अतिशय काट्याची टक्कर होऊन झालेला आहे. आणि आम्हाला असं वाटत होतं की साधारणतः मतदानाची टक्केवारी जास्त राहील, 55% आसपास, ती झाली नाही. दुसरं, जी लोकं गेली मतदानाला त्यामध्ये सुद्धा साधारणतः 10% लोकांनी मतदान मध्ये चुकी केली, म्हणजे मतदान करण्याच्या प्रक्रियेमध्ये चुकी केली. त्यांनी माझ्या नावाच्या समोर 2 वर होतं माझं नाव अनुक्रमांक म्हणून 2 आकडा लिहिला. यामध्ये सुद्धा मोठी संख्या आहे जी 4-1 हजार जवळपास, ती बाद झाली माझी. ते मोठं नुकसान झालं. तसं पहिलं तर 10% ते सुद्धा नुकसान झालं माझं बाद होण्याचं. तिसरं, काही वेळेवरती आलेली या महिन्याभरातली जी काही मुद्दे होती जी एकदम ज्यांनी उचल खाल्ली ती म्हणजे शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेची. आता त्यामध्ये सांगताना आम्ही विश्वास देत होतो की तुमच्या 2 मागण्या आम्ही मान्य केल्या, तुम्ही विश्वास ठेवा आम्हीच ती पुढे देऊ. आणि ते खरं आहे, समजा की सत्तेत असणारा आमचा पक्ष आहे आणि आम्हीच ती देऊ, कारण मागे काँग्रेसची राजवट असताना त्यांनी ती दिली नाही. यामध्ये काही लोकांनी आमच्यावरती विश्वास टाकला, पण सगळ्यांनी आमच्यावरती विश्वास टाकला नाही. आणि म्हणून त्या लोकांनी सरळ बोलून दाखवलं की आम्हाला माहिती आहे की ती लोक सुद्धा देतात नाही देत आम्हाला माहित नाही, पण आम्हाला एक मेसेज द्यायचा आहे या निवडणुकीतून. यामध्ये सुद्धा त्या पद्धतीने ही मतदान झालं. पक्ष तुम्ही बोलले होते असं 5 जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये असं काही कुठे दिसलं नाही. म्हणजे सगळ्याच जिल्ह्यामध्ये सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी अतिशय उत्तम काम केलं. आणि लोक अकोल्यासारख्या शहरात तर स्वयंस्फूर्तीने सुद्धा लोक आलीत मतदानाला. या मतदारसंघामध्ये साधारणतः 50-52% मतदान आतापर्यंत जास्तीत जास्त झालेलं आहे, पण काही काही तालुके असे आहेत की जिथे 65%च्या वरती सुद्धा मतदान झालेलं आहे.